हाय हेलो हाय, एक मिनिट. हाँ, हाय, माझा फोन ला अचानक कहते आज प्रॉब्लेम आला आहे. नथिंग इट्स एल्स. ओके. आम्हाला प्रॅक्टिस आहे. आय नो, तेच ना. मला नाही ना, पण आय मीन लाईक क्रेझी. आणि बरोबर असं आपण काहीतरी ठरवतो आणि काहीतरी होतं. यस. हाय स्वातीजी, तुषालाल, हाय सगळे माझे खूप चांगले कलाकार मित्र आहेत. माझ्याकडे कोणी शिकतायत? मी परत वंडरफुल. एकदा वाव, सगळ्यांना, दॅट्स नाईस. श्रेयाच्या वतीने सगळ्यांना आणि माझ्या वतीने पण ऑफकोर्स सगळ्यांना थँक यू म्हणतो की या सगळ्या नेटवर्कच्या आणि श्रेयाच्या फोनच्या इश्यू मध्ये तुम्ही सगळे परत परत जॉईन होत आहात. तुम्ही सो सगळे ऐकायला तत्पर वी विल आहात. ट्राय वन मोर आणि अटेम्प्ट. वी विल ट्राय वन मोर अटेम्प्ट. समजा परत डिस्कनेक्ट आता होत आहे झालं. की नाही? नाही, बाकीच्या आता लोकांना चालू आहे तुला? व्यवस्थित. आता होत आहे अच्छा व्यवस्थित. अच्छा बट आय थिंक समजा परत आपण काही काही टेक्निकल महिन्यापूर्वी इश्यू केलं होतं, आला. तेव्हा पण प्रॉब्लेम होता आय येस थिंक. येस. आपण नाही, उलट लास्ट इयर लास्ट टाइम सर जागरचं सेशन छान झालेलं. हो, पण तेव्हा मला टेरेसवर जावं लागलं होतं, मला आठवतं. आह, या. हाय आशिष. यस आशिष. तो हाय. ऑडियन्सला मी एक सांगते फक्त की इफ एट ऑल परत काही असा टेक्निकल प्रॉब्लेम आला तर फ्रॉम माय साईड आय विल से की आपण हे मी टेक्निकली सगळं बघून आय विल अगेन डू द लाईव्ह सेशन बिकॉज इट इज व्हेरी अनॉईंग की प्रत्येक वेळेला जॉईन होणं किंवा हे थोडंसं अनॉईंग आहे. तो आपण परत एकदा ट्राय करू. इफ इट गोज फ्लॉलेसली विल कंटिन्यू टुडेज लाईव्ह सेशन ऑर एल्स माझ्याकडनं मी प्रचंड अशी शरण चिठ्ठी सोडते आणि मग आपण परत नाही एकदा नाही लाईव्ह प्लॅन करूया. येस येस शरण परण आशिष, यू करावं आर लागेल. टॉकिंग अबाउट. येस येस. सो आशिष. हा, मी असं म्हणत होतो की लॉकडाऊन मुळे जी एका गुरुला किंवा परफॉर्मर जी शांतता पाहिजे आहे, ती मला असं वाटतं खूप राईट चांगली दिली. आणि बऱ्याच राईट. गोष्टी ज्या आपण एक्सप्लोर करू शकत नव्हतो किंवा करत नव्हतो, समाव दरवेळेला सारखं लोकांसमोर लोकांसाठी परफॉर्म करताना किंवा मुलांसाठी गाताना किंवा मुलांना शिकवत असताना बऱ्याच वेळेला असं वाटतं की असं होत होतं की आपण उगाच करतोय. म्हणजे असं पण होतं कधी कधी की ती लॉकडाऊन मुळे शांतता मिळाली आणि मग बऱ्याच नवीन प्रयोग झाले. मी म्हणलं जसं वेबसाईट माझी मी सुरू केली, तर त्यामुळे बाहेरचे बरेच लोक मला जॉईन झाले, पुष्कळ नवीन कॉन्टॅक्ट निघाले, बऱ्याच ओळखी निघाल्या. आणि एक खूप मोठा कॉन्फिडन्स आला जो इतर वेळेला आपला कॉन्फिडन्स येत नाही, की आपण नाशिक मध्ये आहोत आणि आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये वगैरे, असं जे आधी राईट. होतं ते आता पूर्णपणे मला असं वाटतं हा कॉन्फिडन्स आला आहे की आपण कुठेही पोहोचू शकतो, कोणापर्यंतही कुठेही पोहोचू शकतो पोहोचू आणि शकतो. कसंही पोहोचू शकतो. दॅट्स राईट जर जर आपण राईट काळाच्या राईट. बरोबरीने राहिलो तर आपण खूप नक्की चांगलं नक्की. पोहोचू शकतो. त्याच्यामुळे वंडरफुल. या सगळ्या काळामध्ये कंपोजिशन्स पण बऱ्याच माझ्याकडनं झाल्या नवीन नवीन. त्याच्यानंतर बरेच पुस्तकं पण मी बरेच वाचनही झालं. आणि मी तेच म्हटलं की आता असं झालं की लॉकडाऊन आहे किंवा नाही आहे असा काही फारसा फरक पडत नाही. म्हणजे याच्या पुढे राईट असं खूप वेळ दिवस झालं राईट. तरी काही राहणार नाही, कारण आपल्याला एक दिशा मिळाली की आपण लॉकडाऊन मध्ये पण हे खूप बरोबर गोष्टी करण्यासारखे आहेत, करू आपण चांगलं शकतो. करू शकतो. आणि राईट त्यामुळे ते खूप छान, या मला असं वाटतं की प्रसाद. खूप छान अनुभव आहे येस सगळा. प्रसाद, व्हॉट अबाउट यू? तू कसं अडॅप्ट केलं ह्या संपूर्ण प्रोसेसला? अच्छा, तर माझ्या बाबत सांगायचं तर ऑनलाईनची आधीपासून सवय होती, जशी आशिषला सवय आहे तशी, पण रेग्युलरली नाही. राईट माझे राईट. दौरे आणि ट्रॅव्हलिंग, परफॉर्मिंग, नॉट ओनली इन नासिक, म्हणजे भारतभर परफॉर्म करायचो. मी मुंबईला पण माझं रेसिडेन्शियल एक हे होतं, पण लॉकडाऊनमुळे मी पूर्णपणे नाशिकमध्ये आहे आता. आणि जसं आशिष म्हणाला की आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो, आणि मी त्याच्याही पुढे जाऊन आशिष असं म्हणेल की आत्ताच नाही तर आपण आपलं गाणं लाईक वाजवणं, होतो शकतो. आपली कला अशी आहे खरं आहे. आणि आत्ता इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याकडे इतकी शक्ती आहे किंवा आपल्याकडे एक त्याचा प्लस पॉइंट असा आहे की आपण आत्ताच नाही, आपण पुढचे कित्येक वर्ष आपल्या अस्तित्वानंतर पण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. खरं आहे, आपण खरं लकी आहे. आहोत की पंडित भीमसेन जोशी आहेत राईट. वंडरफुल किंवा वंडरफुल.
पंडित जसराज आहेत किंवा मोठमोठे जे अलीकडच्या काळातले गेल्या 50 ते 75 वर्षामधले जे कलाकार आहेत त्यांना आपण ऐकू शकलो. त्याच्या आधी जे HMV रेकॉर्ड्स आणि ग्रामोफोन्स होते त्यामुळे काही रेअर आपल्याला ऐकायला मिळेल, पण त्याही आधीचे जे कलाकार आहेत ज्यांच्या फक्त आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत हे बरोबर. पण आपण इतके भाग्यवान नव्हतो की त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती अशी. पण आता जर आपण चांगलं काम केलं, जर जे आपण जे काही करतो आहोत ते प्रत्येक कलाकार काहीतरी मनापासून चांगलं क्रिएट करावं असं कोणीच करत नाही, चला मला वेळ आहे म्हणून करतो. कलाकार त्याच्यामध्ये स्वतःचा जीव ओतत असतो आणि ती गोष्ट मला असं वाटतं की 75 वर्ष आधी रियाज करताना, जसं आमचे गुरु शाहिद भाई म्हणतात की रियाज करते वक्त 150 साल पीछे जाके रियाज करो और स्टेज पे जाते वक्त ऐसा सोचो कि 150 साल बाद जो बजाओगे वो बजाओ. तर एक आपण कालातीतम जे म्हणतो ना की गुरुला कालातीत जे म्हटलं जात ते या लॉकडाऊन मध्ये किंवा ऑनलाईन टीचिंग जो आपला आजचा विषय आहे ते कुठेतरी कालातीत होण्याचा आपल्याला पण योग आहे किंवा आपल्या पण भाग्यात आहे ते असं म्हणजे वंडरफुल. क्या बात आहे. पुढे एक गोष्ट ऍड करतो मी, आमच्या तिघांचं होत, आपल्या चौघांचं होत, मी म्हणेन की आपण चौघही खूप भाग्यवान आहोत की आपण कलाकार आहोत. बेसिकली कुठली तरी कला आपण जोपासतो आहोत लहानपणापासून, त्याच्यामुळे असे अनेक संकट आलीत ना तरी आपण खूप छान ते हँडल करू शकतो कारण आपल्याला देवाने ती गोष्ट दिली आपल्याकडे. सामान्य माणसाकडे ती गोष्ट हँडल करण्यासाठी नसते जी आपल्याकडे आहे. त्यामुळे या सगळ्या आपण एकूणच सगळी वादळं बघितली, जी राजकीय वादळ म्हणा किंवा कोरोनाचं वादळ म्हणा किंवा आमकं काय जे काय घडलंय ते बाजूला, याच्याशी कलाकारांना काही देणं घेणं नाहीये. कलाकार आपल्या कलेमध्ये सुखी आहेत, रियाज करतायत, शिकवतायत आणि छान नवीन काहीतरी करतायत आणि हेच कलाकार असल्याचं उत्तम लक्षण आहे मला असं वाटतं. कारण आपलं ते आपल्या करण्यामध्ये इतकं प्रेम असतं, सो त्या आय थिंक दॅट ड्राईव्ज अस टू यु नो कोप अप विथ एनी काइंड ऑफ चॅलेंज. वंडरफुल. सो पुढे जर जायचं झालं तर ह्या संपूर्ण टीचिंग, आता आपण टीचिंगच्या अनुषंगाने बोलूयात कारण आपल्या तिघांची आर्ट वेगळी आहे, म्हणजे तुम्हा तिघांची, तर त्या आर्टला धरून तुम्हाला काही असे लिमिटेशन जाणवतात का शिकवताना? म्हणजे आता समजा प्रसादला मी विचारलं, प्रसाद तुझं इन्स्ट्रुमेंट लाईक सितार आहे, तो सितार तू जेव्हा ऑनलाईन शिकवतोस तेव्हा पर्सनल टीचिंग आणि ऑनलाईन टीचिंग मध्ये काय असं लिमिटेशन जाणवतं तुला? लाईक ऑब्विसली सतार धरून बसणं किंवा या लॉकडाऊन मध्ये मी बेसिक स्टुडंट आधी मी घेत नव्हतो, पण जे लोक सुरुवातीला ज्यांचा श्रीगणेश आहे त्यांच्यापासून सुरुवात करावी लागली, त्यामुळे सतारची बैठक आहे किंवा सतार कशी पकडायची, नखी कशी घालायची, किंवा एखादी तार तुटली असेल किंवा कमी उतरली असेल तर ती कशी ट्यून करायची, कारण गाताना किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये आपण ऑनलाईन सांगू शकतो किंवा आता टेक्नॉलॉजी अशी आहे की तानपुराचं ऍप आहे किंवा पेटी आहे, अगदी तानपुराची तार तुटली तर पेटीवर तुम्ही हे करू शकता, काम चालावर रियाज करू शकता. पण सतारमध्ये तसं नाहीये. या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की खूप अवघड जातील, पण बघता बघता माझी एक मैत्रीण आहे श्रुती भावे, ती खूप छान व्हायलिन वाजवते, आमचं मध्ये असंच डिस्कशन झालं, तिने मला फोन केला की प्रसाद अरे हे फारच त्रासदायक आहे लोकांना वाद्य ट्यून कसं करणं ते शिकवणं, पण मला समहाव ते मला जमलं कारण आय एम मोर कनेक्टेड टू आपण काय म्हणतो त्याला इनव्हिजिबल थिंक काइंड ऑफ थिंकिंग, किंवा फक्त वाद्याविषयी किंवा सुराविषयी टेक्निकली न शिकवता त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन किंवा आपण त्याला काय बोलतो अनाहत अनाहत गोष्टी, तर त्या सगळ्या त्याच्या आधी एखादा सूर कसा लावायचा की अरे हे ऐका सा ऐका आणि ते ऐकून तुम्ही खुंटी पिळा, हेच फक्त सांगण्यापेक्षा की तो जो तान ही ती अमुक एक तार आहे ती तार कशासाठी आहे, की वेन यू पेंट तुम्ही जर समजा चित्र काढलं तर लहानपणी आपण सगळे शाळांमध्ये चित्र काढतो तर त्याच्यासाठी तुम्हाला एक कॅनव्हास लागतो, पेपर लागतो, काहीतरी लागतो. जेव्हा तुम्ही फोटो काढतात तेव्हा बॅकग्राऊंडला बघतात माझ्या मागे हे फुलं आहेत, मग मी लहानपणी आपल्या फोन नव्हते तर स्टुडिओमध्ये असायचे असे फुलांची चादर असायची किंवा काही असायचं, सो असा एक बॅकग्राऊंड आहे म्हणून ती तार आहे. तर तसा तुम्ही विचार केला
तर तुम्हाला बॅकग्राऊंड जो सुरुवातीचा शिष्य असतो जो सुरुवातीला म्युझिक शिकतो त्याचं फक्त वहीमध्ये लक्ष असतं असं मला वाटतं. सगळ्यांचंच नाही, काही अपवादांनी वहीमध्ये लक्ष असतं की अरे हा राग शिकवलाय किंवा हा बोल शिकवलाय किंवा ताईनी मला हे डान्समध्ये आपण म्हणूया की ही अमुक एक मुद्रा शिकवली आहे, पण त्या मुद्रेचा किंवा त्या तालाचा किंवा त्या स्वरसंगतीचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कशाने उठतो तर त्याच्या बॅकग्राऊंड मुळे तो उठून दिसतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी आणि अशा प्रकारची डिस्कशन आमची होत गेली आणि कुठेतरी मी म्हणेल जसं ताईंनी सांगितलं की माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांनी पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्यांना फक्त सतार शिकणं म्हणजे इट्स नॉट ओनली अबाउट आर्ट और नोट्स आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक वे ऑफ लाईफ आहे आणि त्या निमित्ताने त्यांना आणि मला आपल्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनामधून बघायची संधी मिळाली असं मी म्हणेन. कारण कलाकार हा जो असतो तो फक्त स्टेजवर काहीतरी घेऊन बसतो किंवा काहीतरी कलेची साधना करतो म्हणून कलाकार नसतो. अशी जसं म्हणाला असं पॅकेज, तो पॅकेज तो जन्मताच असतो कारण त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक वागण्यामध्ये प्रत्येक मुवमेंटमध्ये ग्रेस असते. ग्रेस म्हणजे काय, आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो असं मला वाटतं. दृष्टिकोन वंडरफुल. वा वा, ती एक लाईफस्टाईल असते कला. सो आय थिंक या ऑनलाईन लर्निंग मध्ये जेव्हा आपण बियॉन्ड टीचिंग म्हणजे एक्सप्लेनेशन फक्त टेक्निकॅलिटी न राहता त्याच्या मागचे जे विषय आहेत ते जेव्हा कनेक्ट, सो आय थिंक ते ऑनलाईन लर्निंग मध्ये बाउंड करतं विद्यार्थ्याला आणि मेंटॉरला दॅन जस्ट टीचिंग टेक्निकॅलिटी. अदित्य, व्हॉट अबाउट यू, डान्स शिकवताना तुला काय मायनस पॉइंट जाणवतात ह्याच्यामध्ये? बिकॉज इतके वर्ष फिजिकल ट्रेनिंग आपण करत आले. हा, पण मी मायनसच्या आधी थोडं प्लस सांगते. स्पेसिफिकली गोष्टी ज्या जाणवल्या ना त्या अशा की मुलांना पीअर प्रेशर गेलं. आय एम सो हॅपी विथ दॅट. म्हणजे डान्समध्ये मी बघितलंय कदाचित आशुषला आणि मलाही माहिती असेल प्रसादना म्हणजे की ग्रुपमध्ये असताना ना एकमेकांचं बघून फॉलो करत करत गातात किंवा नाचतात. और इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत आय एम शुअर असेल की गाताना म्हणजे जसं मी पण बघितलं करतात ते ऍक्च्युली गातात ग्रुपमध्ये असताना नाही. डान्समध्ये सुद्धा पुढे जी मुलगी उभी आहे ना तिला बघत बघत फॉलो करत करत थोड्याशा ज्या असतात प्रत्येकामध्ये तो एक कॉम्प्लेक्स असतो तो कम्प्लीट केला माहितीये. कम्प्लीट म्हणजे मी आत्ता ज्या एक्झाम्स झाल्या त्याच्यात अशा अशा मुली कमाल नाचून गेल्या की म्हणजे आय वॉज हॅलो वेर वर यू. आणि त्यांनी म्हणजे मला इतकं छान वाटलं की त्यांनी सांगितलं की ताई बिकॉज वी डोंट सी एनीवन, आम्ही तुला पिन करतो अँड वी फॉलो ओनली यू व्हाइल लर्निंग. सो दॅट मेड सच अ ह्यूज इन देअर परफॉर्मन्स. सो हॅपी विथ इट. म्हणजे की त्यांना फक्त ताईला बघायचंय, त्यांना दुसरं कोणालाही बघायचं नाहीये. त्यांना प्रेशरच नाहीये की मला दुसरं कोणीतरी बघतंय, मग आता माझा हात तुकलाय किंवा माझं एक्सप्रेशन छान नाहीये ते मग ती माझ्याबद्दल काय ते ओनली बॉदर्ड की अदिती ताई काय शिकवतीये. आणि राईट 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 मी आहे का? हो आहे. ओके, ताई पॉज झाली का? सो निगेटिव्ह मी पॉज झाली असं मलाही वाटतंय. एक दोन मिनिट आहे ना मी. हा ओके. सो हा आता निगेटिव्ह मध्ये ज्या गोष्टी मी ऍज अ टीचर पण ज्या मिस करते ते म्हणजे वन टू वन जो कॉन्टॅक्ट होता विद्यार्थ्यांना की हात चुकला तर मला पटकन तो धरून शिकवता नाही येत की तिचा हात चुक. मला मला असं कॅमेरा समोर येऊन येऊनच दाखवायला लागतं जे स्पेशली एक्सप्रेशन्सच्या बाबतीत मला असं होतं की जेव्हा मी एखादा अभिनय
मी ठुमरी शिकवतीये, भजन शिकवतीये, किंवा मी एखादी स्तुती शिकवतीये, तर जेव्हा मुली समोर असतात माझ्या फिजिकली, तेव्हा मला तो इमोशन त्यांना एक्झॅक्ट देता येईल. यु नो, तो एक बीइंग प्रेझेंटचा एक जो इफेक्ट असतो तो. सो डान्स मध्ये म्हणशील तर नृत्य नाट्याचा जो डिफरन्स आहे ना, त्याच्यात मला नाट्य या पोर्शन मध्ये थोडं पोचत नाही किंवा अपील होत नाही. नृत्य भाग एकदमच कम्फर्टेबल, एकदम रियाज, फुटवर्क, एकदम म्हणजे आय एम सो कम्फर्टेबल विथ इट. पण अभिनय पोर्शन असं वाटतं तो जो एक टच, तो जो एक फील, तो कुठेतरी लॅकिंग राहतो. पण अदरवाइज मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाला. क्या बात है, मस्त. व्हॉट अबाउट यू आशिष, तू जेव्हा शिकवतोस वोकल्स, मला असं वाटतं मी पण काही सारखं पहिले चांगलं सांगेन, कारण चांगल्या गोष्टी जास्त घडल्या त्याच्यामध्ये. कारण एक तर वन टू वन मी शिकवलं सगळ्यांना. मी ताईशी पण बोललो या विषयावर की अन्वी पण माझ्याकडे काही दिवस शिकत होती किंवा, तर स्पेसिफिकली मी ताईला सांगितलं होतं की मी लहान मुलांचं एकतर घेत नाही आणि ग्रुपचं मी अजिबात घेत नाही. याच्यामध्ये एक मोठी गोष्ट ही, हा डिसिजन अवघड होता माझ्यासाठी, कारण खूप लहान मुलांना शिकायचं होतं पण मी नाही म्हणत होतो त्यावेळेला, कारण याच्यामध्ये कारण याच्यामध्ये एक मी गोष्ट ऑब्झर्व्ह केली होती आणि ज्याचा रिझल्ट बऱ्यापैकी मला माहिती होता की आपण जर ऑनलाईन लहान मुलांना शिकवलं आणि मे बी ते अनसक्सेसफुल झालं, त्यांना तो विषय नीट कळला नाही किंवा ते बोर झाले, तर कदाचित ते पुन्हा गाण्याला बसणारच नाही, म्हणजे ऑफलाईन बसणार नाही. तो विषय, त्या विषयाचा कंटाळा येऊ शकतो, त्यामुळे ते मी मुद्दाम टाळलं. लहान मुलांचे जे सगळे लिमिटेशन आहेत, कारण त्यांना एकतर खरं सांगायचं तर ती त्या वयात मुलांना छान त्या माहोलमध्ये शिकण्याची जी मजा असते ते तो माहोल त्यांना खूप शिकवत असतो. म्हणजे क्लासमध्ये आले की आमच्याकडे किती मुलं असतात तरी दोन तानपुरे लागलेले असतात, एक मुलगा पेठी वाजत असतो, कोणीतरी तबला वाजत असतं, छान सुरात सगळं लागलेलं असतं आणि हा सगळा माहोल, नुसतं गाण्यापेक्षा हा माहोल त्यांना सगळं शिकवतो. तर तो माहोल ऑनलाईनला खूप मध्ये खूप मिस होत होता, त्यामुळे तो मिस होऊ नये म्हणून मी म्हणलं होतं की हा लॉकडाऊन एकदा कमी झाला की मग मी व्यवस्थित लहान मुलं शिकवेन, पण आत्ता नको. त्यांना लॉकडाऊन त्यांच्या आयुष्यात एकदाच मिळणार आहे, पुन्हा येईल की नाही मला माहिती, त्यांना खेळू दे मस्तपैकी, मजा करू दे, पण त्याच्यामुळे त्यांचं नुकसान नको व्हायला. कारण बऱ्याच मी मुद्दामून पॉइंट आउट करेन ही गोष्ट की बऱ्याच क्लास घेणाऱ्यांनी, हेतू काही असो, प्रत्येकाचे हेतू वेगळे असतात, पण समोर 50-50 मुलं आणि आपण इथे क्लासिकल शिकवतोय पण इज दॅट रिअली वर्थ, असा मी प्रश्न त्यांना विचारेन आणि त्यांनी स्वतःला पण विचारावा की आपण आपला नक्की हेतू काय आहे शिकवायचा, की उगाच कुठली गोष्ट सुरू ठेवायची म्हणून शिकवतोय आपण की खरंच आपलं ते कलेबद्दल असतंय म्हणून शिकवतोय. तर हा प्रश्न मला असं वाटतं खरंच विचार करण्यासारखा आहे आणि तो इतर वेळेला पण करायला पाहिजे असं शिक्षकांनी. त्यामुळे एकतर मोठ्या मुलांना मी शिकवलं आणि मोठ्या मुलांचं एक बाबतीत असं झालं की सगळे वन टू वन मला समोर मिळाले, त्यामुळे त्यांना गाणं हे फक्त ऑडिओनी शिकायचं असतं, जास्त बघून नसतं शिकायचं, हे त्यांना जास्ती लवकर कळलं या वेळेला. कारण पूर्णपणे तानपुऱ्याशी सिंक होऊन गाणं किंवा तानपुरा ऐकून गाणं, बरोबर. आय थिंक हे ऑनलाईन लर्निंग, मला फक्त याच्यात काय की माझं ऑब्झर्वेशन अबाउट, कारण अन्वी व्होकल पण शिकवते, ती डान्स पण शिकते, ती गाणं पण तिला खूपच आवडत होतं शिकायला. सो मला जे दोन तीन त्याच्यात पॉइंट्स वाटले ते असे की जसं की जर ग्रुप आहे तर तुम्ही त्या सगळ्यांना कळू नाही शकत की विद्यार्थ्याला गाणं, मी शिकवलेला सूर किंवा मी शिकवलेली ओळ त्याला कळलीये तो सुरात गातोय का नाही, हे ग्रुपमध्ये गाण्याच्या बाबतीत खूप मुश्किल आहे. बेनिफिट काय माहितीये मी सांगते, एकतर मी माझा लॅपटॉप हा आमच्या माझ्या घरातल्या मोठ्या स्क्रीनला कनेक्ट केला, त्याच्यामुळे मला एक तर मुली मोठ्या मोठ्या दिसतात. सेकंड इज मला ह्याचा फायदा काय झाला की मला असं सगळ्या ऑन स्क्रीन ह्यूज 58 इंचेसच्या स्क्रीन वरती
मला त्या मुली आणि त्या जरी म्यूट मध्ये असल्या ना तरी डान्स मध्ये मला कळतं की ती चुकलीये का हिला कळलंय का नाही. बरोबर. यु नो हा डान्स आणि किंवा इन्स्ट्रुमेंट मध्ये खूप वेगळा पॉइंट झाला की डान्सर्स ना आम्हाला एवढं तरफर म्हणजे एवढं डिफिकल्ट नाही गेलं किंवा कारण मी जेव्हा फुटवर्क पण शिकवतीये तर मी जर शिकवतीये धांता किटे दादा किटता 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 किटे दादा किटता किटता किटा तर प्रत्येकीचा कॅमेरा त्यांच्या फुटवरती ऍडजस्ट आहे अँड आय कॅन मेक आउट की कोण मुलगी कोण उजवा पाय करतो कोण गाण्यामध्ये गाण्यामध्ये ते ऑडिओ जे इतर वेळेला मुलं तानपुरा ऐकून गात नाहीत तेवढे ज्या वेळेला ते पूर्णपणे तानपुरावर डिपेंड होते त्यामुळे त्यांना तानपुरा ऐकूनच गावं लागलं त्यामुळे ते जास्ती सुरेल झाले बरेच मुलं आणि त्यांना ती तानपुराची ओढ लागली. आता ह्याच्यात मिसिंग जे झालं ते म्हणजे बऱ्याच डिटेलिंग मध्ये जेव्हा आपण शिकवतो किंवा आवाज लावण्याची पद्धत फॉर एक्झाम्पल आपण तान म्हणतो तर ताण म्हणताना आवाज लावण्याची पद्धत किंवा आवाजाचा फोर्स कसा पाहिजे किंवा तुमची बैठक कशी पाहिजे एकूण किंवा वरच्या स्वराला वरती मान गेली पाहिजे शक्यतो खालच्या स्वराला खालची खाली मान गेली पाहिजे हे जे शिकवण असतं हे खूप मिसिंग ऑनलाईनला नाही करतात कारण तिथे ऑडिओचे लिमिटेशन खूप असतं सगळं सारखंच ऐकू येतं तुम्ही किती आवाज लावण्याची पद्धत सांगितली तरी त्यामुळे हे लिमिटेशन होते पण त्यात फायदे खूप झाले काही गोष्टी चांगल्या घडल्या. आय थिंक पर तिन्ही म्हणजे कोणत्याही ऍटफॉर्म मध्ये जेव्हा आपण मायक्रो लेवलला शिकवायला जातो सो त्या मायक्रो लेवलचे जे बिटवीन द लाईन्स म्हणा तिथे कुठेतरी थोडेसे लिमिटेशन आपल्याला ह्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग मध्ये जाणवतात आणि आय थिंक दॅट इज द रिझन फिजिकल ट्रेनिंगचा जो महत्वाचा भाग आहे की मॅक्रोवरून मायक्रोवरून आणण्यासाठी फिजिकल ट्रेनिंग खूप गरजेचं आहे. वंडरफुल. सो कमिंग टू आवर एंड क्वेश्चन इथून पुढे म्हणजे आता आपण सगळेच जण खूप अक्वेंटेड झालो आहोत ह्यासाठी पण असं नको म्हणजे असं होईल का की फिजिकल ट्रेनिंग कोणी ऑप्टच नाही करणार किंवा त्यांना महत्व फिजिकल ट्रेनिंगचं कशा पद्धतीने म्हणजे कमी कमी होईल का असं काही वाटतं का और ऍज अ मेंटॉर तुम्ही याचा बॅलन्स कसा साधाल तुम्ही याचा बॅलन्स कसा साधाल फिजिकल आणि ऑनलाईन कसं बॅलन्स साधाल तो अदितीताई ओव्हर टू यू. मला नाही येस फिजिकल ट्रेनिंग ह्याला कधीच कोणीच विद्यार्थ्यांच्या बाजूनीही नाही पण खूप डेस्परेटली वन टू वन येऊन शिकायचं म्हणजे इट इज मी नॉट ओनली अबाउट लोकल स्टुडंट्स एवढे बाहेर म्हणजे इंटरनॅशनली पण आहेत आणि गंमत कशी झाली मी सांगते आता माझ्याकडे एक लुधियानाहून एक मुलगी शिकतीये चेन्नई भोपाळ आणि एक ना बरेलीच्या इथे एक छोट काहीतरी एक गाव आहे तिथून. ओके. सो त्यांना मला म्हणजे मी मराठी सायमल्टेनियसली हिंदी असं करून मी त्यांना शिकवते पण पार्टीज दे टू डेस्परेट टू कम टू मी अँड दे आर लाईक की एक बार लाईफ मे सामने खडे होके ताई सीखना है. सो वन टू वन जे आहे ना हे कधीच संपणार नाही सो दॅट त्याचा अजिबातच मला कोण नाहीये किंवा असं वाटत नाही की विद्यार्थ्यांना आता ह्या सवय लागेल किंवा नो हे होणार उलट हे बेनिफिट की पूर्वी कसं व्हायचं नाशिकमध्ये पूर आलाय आपण क्लास नाही घेऊ शकत आपण नंतर ऍडजस्ट करू आता तुमचा क्लास होणार आहे पूर यो महापूर यो मुकुंब यो काही बरोबर. आता जे एक टीचर फॅक्टर होता ना तो राहणार नाहीये आय डोंट हॅव टू बी फिजिकली हिअर ऑल द टाइम मी टूरला गेले मी जसं तुला माहितीये आशिष तू मी आपण आपणच एकत्र केवढं ट्रॅव्हल केलंय बरोबर इज ओके मी शोसाठी बाहेर गेलीये 10-15 दिवस तरी सुद्धा माझा क्लास चालू राहणार आय डोंट हॅव टू स्टॉप इट और आय डोंट हॅव टू ऍडजस्ट इट की नाही माझा युकेचा टूर आहे सो दॅट आता 15 दिवस क्लासला सुट्टी आहे आय विल ऍडजस्ट इट वेन आय विल कम नो मी जिथून तिथून क्लासेस घेऊ शकते. सो आहे पण
नाही मला नाही वाटत फिजिकल साठी आय थिंक पीपल आता उलट डेस्परेशन वाढलंय फिजिकल क्लासेस वाढणार. सो व्हॉट अबाउट यू प्रसाद, तुला काय वाटतं? ऑब्विसली ऍज अ सितार प्लेअर मी जसं शिकलो मी माझ्या गुरुंच्या घरी राहून शिकलो त्यामुळे शिकणं म्हणजे गुरुंसमोर सतार घेऊन बसणं नाही फक्त. कोण कार पार्किंग करत असतील, तू आदित्य ताईला पण माहिती आहे की जे आपले मोठे गुरु आहेत सुरेश दादा आहेत किंवा शमाताई आहेत माझे गुरु पंडित रवींद्र चारी आहेत किंवा आशिषचे गुरुजी आहेत हे सगळे जण शिकवतात म्हणजे समोर बसतात तेव्हा जितकं देता येईल त्यापेक्षा एखाद्या सिग्नलवर कार थांबली आहे तुम्ही त्यांच्या शेजारी बसला आहात ते स्टेअरिंगवर काहीतरी एखादा बोल बनवला तेवढ्यात आपल्याला सांगायला लागतं अरे सिग्नल सुटलाय चला पुढे बरोबर ना. किंवा कधी बॅग पॅक करताना एखादं चांगली तान सुचली आहे बरोबर किंवा किंवा कधी कुठे माझ्या बाबत तर असं झालं की बाहेर गेलो की कुठे अरे चप्पल फाटली चप्पलवाल्याकडे चप्पल दिली जस्ट खाली टहलने के लिए जब जाते थे तब आणि ती चप्पल होईपर्यंत काय करायचं मग चला जपताला मधला एखादा फरमायशी चक्रदार करूया. याला म्हणतात सहवास आणि तो ऑनलाईन मध्ये होऊ शकत नाही हे तेवढंच आहे. त्यामुळे मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली ऑनलाईन तेव्हा मी असा विचार केला की जर लहानपणापासून आशिष जसं म्हणाला तसं मी लहान मुलगा आहे आणि मला ऑनलाईनच सतार शिकायला मिळाली आहे तर कदाचित तेवढी मजा आली नसती आता जेवढी मजा येते. आणि आय होप की जितकेही आपले ऑनलाईन स्टुडंट्स आहेत आणि आपल्याकडेच नाही जे कोणी ऑनलाईन कला शिकतायत कुठले त्यांना नंतर ते फिजिकली ट्रान्सफॉर्म करायला नक्कीच आवडेल आणि त्यातून आपण काय म्हणतो की हा जो टाइम आहे तो सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा आहे. बरीचशी मंदिरं बंद आहेत सगळी हे तसं आपलं हे ते नादाचं किंवा तालाचं आपल्या कलेचं मंदिर आहे. तुमचे तर क्लासेस आहेत पण मी फुल टाइम प्रोफेशनल परफॉर्मिंग आर्टिस्ट असल्यामुळे माझ्या तुमच्यापेक्षा माझ्याकडे विद्यार्थी संख्या कमी आहे शिकवण्याचा एक्सपिरियन्स कमी आहे तुम्हा दोघांपेक्षा पण तरीही हे जे सगुणातून निर्गुणात गेलो आहोत निर्गुणातून परत सगुणात आपण ते येणारच आहोत. राईट राईट त्या बाबत आशिष मला असं वाटतं आपली जी कला आपण गातो नाचतो किंवा प्रसाद म्हणला तर वाद्यवादन करतो जे काय करतो आपली कला करतो ते आपल्या माणूसपणातला एक भाग आहे फक्त तो म्हणजे संपूर्ण आपण नाही आहोत आपल्यातला एक छोटासा भाग म्हणजे ती आपली कला आहे. सो ते बाकीचं जे आहे ना म्हणजे मी म्हणेन की 100% आशिष रानडे असेल तर त्यातला 70% माणूस म्हणून तो कसा वागतो इट विल इम्पॅक्ट माय गाणं इट विल इम्पॅक्ट माय आर्ट. सो तो ते जे माणूसपण आहे ते ऑनलाईन मध्ये खूप मिसिंग आहे प्रसाद म्हणलं जसं त्यामुळे ऑफलाईन मध्ये ते माणूसपण शिकण्यासाठी मुलं जास्त येतील मला असं वाटतं. आता आर्ट तुम्ही समोर ऑनलाईन शिकवतात इतक्या वर शिकतो पण सरांचं बिहेवियर किंवा आपल्या गुरुंचं बिहेवियर ते कसे वागतात कसे उठतात कसे बोलतात ते कसे शिकवतात हे सगळं बघणं मुलांसाठी एक पर्वणी असते आणि ते आता जास्ती असणार याच्या पुढे त्याच्यामुळे आणि त्यांच्या डोळ्यात दिसतच समोर आल्यावर मिस करत असतील त्यामुळे मला असं वाटतं की एकदम म्हणजे आधी जे आपण फुल टाइम अगदी फक्त समोरच शिकवायचं आणि ऑनलाईन शिकवायचं आणि असं जे होतो आता त्यात त्यात थोडं बदल होणार की ऑनलाईन पण वी आर ऑन आणि ऑफलाईन पण वी आर ऑन त्यामुळे या दोघांची सवय करून मला असं वाटतं मी तर करायला सुरुवात केली की 4 दिवस मी जर एखादा शिकत असेल तर मी 2 दिवस त्याला ऑनलाईन घेतो आणि 2 दिवस क्लासला बोलवतो असं आपण करू शकतो. कॉम्बिनेशन असेल बरोबर राईट. सो कमिंग मला आवाज नाही येते ओके सो कमिंग टू द म्हणजे आज हा माझा शेवटचा प्रश्न होता की ह्याचा कसं असेल बॉ पुढे तर आपण आपल्याला हे नक्की कळलंय की इट इज गोइंग टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ आपण ऑफलाईन पण ऑन आहोत आणि आपण ऑनलाईन पण ऑन आहोत तर असं सगळं छान पुढे असंच चालू राहो असंच छान ऑनलाईन ऑफलाईनचं कॉम्बिनेशन आपण करून ही जी काही टीचिंग लर्निंग मेथड तुम्ही अडॅप्ट केली आहे नवीन टीचिंग
टीचिंग लर्न मेथड अडॅप्ट केली आहे की असे चालू राहो आणि खूप सारे स्टुडंट्स ऍट अ कंट्री एक्सपेक्टेशन, दॅट्स इट, इच्छा. सो आय थिंक विथ करंट हे मी आत्ताचं ऑनलाईन सेशन इकडे थांबवते, जेणेकरून पुढचा माझा काय होता की कोणी स्टुडंट का इथे, पण आता खूप क्लाउडी वेदर झालंय, त्या क्लाउडी वेदरमुळे माझ्याकडे परत नेटवर्कचा एक इश्यू आहे इथे. सो आपण स्टुडंट पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायला आणखीन एक वेगळं लाईव्ह सेशन मी डेफिनेटली करेन. आता आय एम नॉट एबल टू डू इट बिकॉज ऑफ थँक गॉड की आत्ताचं लाईव्ह सेशन छान झालं विदाउट एनी, थोडंसं इंटरप्शन सुरुवातीला झाले. सो अदिताई, आशिष, प्रसाद, मी म्हटलं होतं कोणत्या स्टुडंटला मी बोलवेन इन द सेशन, पण बाहेर वातावरण खूप क्लाउडी झालंय, तर परत नेटवर्कचा इश्यू यायला सुरुवात होईल 100%. त्याच्यामुळे आता मी ते काय आत्ता घेत नाही बिकॉज परत ते जॉईन व्हा आणि हे असं करण्यापेक्षा डेफिनेटली वी विल कम बॅक विथ द स्टुडंट पर्स्पेक्टिव्ह. पण मला मजा आली, खूप छान वाटलं तुम्ही तिघ जण ऑनलाईन या लाईव्ह सेशनला आलात आणि हे आपण छान मस्त ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन कॉम्बिनेशन चालू राहील आणि खूप सारे स्टुडंट घडत राहतील एवढंच. चलो बाय बाय एव्हरीबडी, आणि काही क्वेश्चन असतील तर प्लीज डीएम करा डेफिनेटली. येस बाय बाय बाय, थँक्यू बाय. येस बाय प्रसाद, थँक्स, बाय.